खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, किंबहुना त्यांनी घोषणा सुद्धा केली, मात्र भाजप कार्यालयाच्या बोर्डवर संजय काकडेंचा अजून सुद्धा फोटो पाहायला मिळतोय. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या पत्रकार परिषदेत जो भाजपाचा बोर्ड होता तिथे खासदार संजय काकडेंचा फोटो होता. गोगावलेंना विचारल्यावर त्यांनी बोलण्यास टाळले. त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचा विषय जो केला त्याच्यावर मला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की त्यांचा निर्णय ज्या वेळेला होईल आणि तो निर्णय आमच्यापर्यंत ज्या वेळेला अधिकृत पोहोचवला जाईल त्यावेळेला या सगळ्या पुढची प्रक्रिया ही आम्ही नक्की करू. आत्ता त्या विषयावरती कुठलेही भाष्य करणे माझ्या दृष्टीने योग्य नाही. जर का काकडेंना पक्षाविषयी काही शंका असल्यास आम्हाला कळवावे, आमच्याकडून त्याची विशेष काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन गोगावले यांनी केले. त्यांची कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. पक्षाध्यक्ष या नात्याने सगळे जे विषय ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. त्यांना जर काही विशेष त्याच्याविषयीची काही त्यांची नाराजी असेल किंवा काही माहिती असेल तर ती त्यांनी माझ्यापर्यंत जर दिली तर मी जरूर योग्य ती काळजी घेईन. माझ्या जर काही कमतरता असतील, त्रुटी असतील तर त्या मी पूर्ण करीन.